शिर्डीत ब्लॅकनेस आय दर्शनाचा पास विकणारा तो माजी नगरसेवक कोण? निर्भीड पत्रकार त्या ब्लॅक करणाऱ्या नगरसेवकाला का घाबरतो? ते पत्रकार वृत्तपत्रात नाव का छापत नाही? पोलीसही तपासात दिरंगाई करतायत काय? महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीत येऊनही उपोषणकर्त्यांची भेट का घेत नाहीत? पण भाजप नेते डॉक्टर राजेंद्र पिपाडा आणि काँग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले यांनी खास भेट घेत काय म्हणाले उपोषणकर्त्यांना? पहा आजचा शिर्डीतला एक्सक्लुसिव्ह संपूर्ण व्हिडिओ। जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डी राहतात, अनेकदा येतात, परंतु त्यांनी या उपोषणकर्त्यांची दखल अद्याप घेतलेली नाही। आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलूयात। काही दिवसापूर्वी एका पत्रकाराने एक पोस्ट केली होती की एक माजी नगरसेवकाने 3000 रुपयाला पास विकला होता, परंतु माजी नगरसेवक मी पण आहे आणि त्या माजी नगरसेवकची एवढी बदनामी झाली की अनेक लोक आम्हाला फोन करून विचारायला लागले नेमकी कोण आहे तुम्ही का। त्या अनुषंगाने आमची बदनामी झाली आणि तशी तक्रारही त्या एका साई भक्ताने पत्र देऊन लेखी आपल्या स्वतःच्या अक्षरात दिली। तसे असतानाही एक गट शिवसाहेबांकडे गेला व तसे आयएसआय अधिकारी दर्जाचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे त्यांनी तसे मान्य केले की इथे 3000 रुपयात पास गेलेला आहे, तशी तक्रार आम्हाला उपलब्ध झालेली आहे। असे असताना गेले 15-20 दिवस झाले, कसल्याही प्रकारची कारवाई सदर त्या व्यक्तीवर झाली नाही आणि ह्या फेडमध्ये अनेक माजी नगरसेवकांवर संशयितपणे लोक बघत होते आणि मग आपण जर आपले हात भरकटलेले नाही आहे तर आपण का थांबावं, का बदनामी सहन करावं? या उद्देशाने आम्ही उपोषणाला यासाठी बसलो की सदर जो व्यक्ती, जो माजी नगरसेवक ज्यांनी पास विकला त्याची तक्रारही साईभक्तांनी दिली, अशा व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा आणि जर ही बातमी खोटी असेल, कारण एवढा दिवस झाला गुन्हा दाखल करा नाही, याचा अर्थ ही बातमी खोटी आहे का काय? आणि जर खोटी असेल तर सदर जो पत्रकार आहे त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करा का त्यांनी साईबाबाची संस्थांची बदनामी केली। आमची सरळ मागणी आहे, आता सरळ मागणीसाठी आम्ही उपोषणाला बसलो, मात्र आज 4th दिवस आहे। आमचे आदरणीय सन्माननीय पालकमंत्री साहेब, आमदार साहेब राधाकृष्णजी विखे काल इथून दर्शन घेऊन आमच्या अवघ्या 500 फुटावरून गेले, परंतु इथं आले नाही आणि त्याच्या प्राचीत 15 दिवसापूर्वी एक उपोषण झालं होतं का, तिथे एक दिवस बसले व दुसऱ्या दिवशी कार्यकर्त्याचे उपोषण सोडायला आले, मग आम्ही गरीब आहे म्हणून आले नाही का? हे मात्र आम्हाला मनात शंका येत आहे। असं होऊ नये, कारण ज्या पास विक्रीचं नाव येत आहे असं लक्षात येत आहे की ते एक बलाढ्य माणूस आहे, त्याचे संबंध अनेक राजकीय नेत्याशी चांगले आहे आणि म्हणून की काय त्याला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे, म्हणून की काय त्याचं तक्रार होत नाही ही शंका आहे। परंतु जो वाचवत असेल, जो याबाबत थांबवत असेल, तर त्याला एकच विनंती आहे का बाबा तू शिर्डी साईबाबांना बघ, त्या साईबाबांच्या जोडीतून जो हात घालून लुटतोय त्या लुटणाऱ्याला साथ द्यायची का? बाबांची जे बदनामी होत आहे ती रोखायची, एवढंच त्या व्यक्तीने बघावं व त्यांना विनंती करतो का या गोष्टीत तुम्ही हात काढावा, हीच त्यांना विनंती करतो। नेमका मग या प्रकरणात दोषी चोर भामटा कोण आहे? तर तसं अन ऑफिशियली आम्हाला ते कागद दाखवले, तसं तो कोण आहे त्याचं नाव काय हे मात्र मला वैयक्तिक त्यांनी दाखवून कळालं, परंतु माझी अशी इच्छा आहे की ते नाव तुम्ही मला रेकॉर्डली द्या, मला लिखी द्या, या हिशोबाने मी त्यांना मागणी करत आहे, कारण मी त्यासाठी त्या नावासाठीच बसलो आहे ना। मग मला ते शिर्डी पोलीस स्टेशन असं म्हणतंय की आम्ही त्यांना नोटीस पाठवली, त्या संबंधित संस्थांनी जे अर्ज दिला त्या संबंधित आम्ही त्या व्यक्तीला नोटीस पाठवत आहे आणि तो व्यक्ती एक माजी नगरसेवक आहे असं म्हणतोय। तर मी त्यांना हे म्हटलं की तुम्ही माजी नगरसेवक म्हणू नका, की मला नाव पाहिजे तुम्ही नाव म्हणा, तेवढीच मी मागणी करत आहे। त्याच्यामुळे काल जे त्यांनी पत्र पाठवलं होतं मी त्यांना रिटर्न ते पत्र दिलं की तुम्ही ती दुरुस्ती करून मला द्या, ही विनंती केली आहे। या विषयावरती पत्रकार राजेंद्र भुजबळ असेल किंवा दैनिक सारोमत, दैनिक प्रभातचे बोर्ड आपण लावलेत, या पत्रकारांच्या काय भूमिका आहे? आता या पत्रकारांची भूमिका अशी आहे का ते मला पण येऊन भेटले का, आमच्याकडे सगळा प्रूफ आहे, आमच्याकडे त्या गोष्टीचे सगळे शहानिशा आहे,
जर यांनी तक्रार दाखल नाही केली ना आमच्यावर जर वेळ आली तर आम्ही 100% ते सगळे प्रूफ सादर करू अशी त्यांची भूमिका आहे। जर हे पेपरवाले सत्य उघडकीस आणायचं म्हणतायत या बातम्या येतात माध्यमांमध्ये तर मग या पत्रकारांनी नाव का नाही छापली या बोर्ड मध्ये? मग तो बातम्यांमध्ये या पत्रकारांनी संबंधित माजी नगरसेवकाला पत्रकार घाबरतात का, त्यांनी ती नाव का नाही टाकली यावर तुमचं मत काय? आता यो एक प्रकारचे स्पष्ट बोला, गोल गोल बोलू नका सुरेश जी आरणी। एक प्रकारचे यांच्या मनात काय आणि ध्यानात काय हे मला माहित नाही, परंतु एक अजूक एक गोष्ट आहे ती का सदस्यांचे जे गोपनीय विषय असतात ते बाहेर कसा आला हा एक महत्त्वाचा विषय आहे। आणि जर मला असं वाटतं की त्यांना कळलंच होतं तर त्यांनी नक्कीच नाव टाकलं पाहिजे, कारण पत्रकार हा पत्रकार हा निस्वार्थी निर्भीड निर्भीड असतो, त्यामुळे यांनी नाव टाकलंच पाहिजे होतं असं मला वाटतं। साईबाबांच्या शिर्डीत उपोषण करते माजी नगरसेवक सुरेश आरले हे गरीब आहेत परिस्थितीने, परंतु या ठिकाणी त्यांच्या उपोषणस्थळी शासकीय अधिकारी असतील किंवा मंत्री पातळीवरचे लोक असतील हे चौथ्या दिवशी देखील भेट देत नाहीत, ही बाब शिर्डीकरांनी लक्षात घेतली पाहिजे। या उपोषणाला भेट देण्यासाठी आपल्या बरोबर डॉक्टर राजेंद्र पिपड आलेले आहेत। डॉक्टर राजेंद्र पिपड काय सांगाल या उपोषणाबद्दल? आज या ठिकाणी माजी नगर सेवक सुरेशजी आरणे हे उपोषणाला बसलेले आहेत, त्यांना भेट देण्यासाठी त्यांची भावना जाणून घेण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। खरं म्हणजे गेल्या बऱ्याच दिवसापासून या साईबाबांच्या शिर्डीत आपण वेगवेगळ्या बातम्या ऐकतो, डोनेशन काउंटरवर त्या ठिकाणी अफरातफर होते, अपार होतो, साईबाबांच्या झोळीतील पैसा त्या ठिकाणी काढला जातो, अशा प्रकारचे गंभीर प्रकार होणं हे अत्यंत चुकीचं आहे। आणि सुरेशजी आरणे ज्या कारणाकरता बसले की भाविकांची फसवणूक होऊन जी 500 विक्री होते त्याच्या संदर्भात साईबाबा संस्थांनी कारवाई करावी यासाठी ते उपोषणाला बसलेले आहेत। माझं म्हणणं या बाबतीत एवढंच आहे की साईबाबा संस्थांनी जी काही नावं जर अशी 5 विक्री झाली असेल आणि जे काही नावं निष्पन्न झाली असेल तर त्यांच्यावर कारवाई करणं साईबाबा संस्थांनी गरजेचं आहे। आपण जर कारवाई केली तर असे प्रकार त्या ठिकाणी टळतील आणि म्हणून जी काही सत्य परिस्थिती असेल त्याप्रमाणे साईबाबा संस्थांनी या प्रकरणाची दखल घ्यावी आणि त्यांच्याकडे जी कागदपत्रं असतील जे काही नावं निष्पन्न झाले असेल त्याप्रमाणे साईबाबा संस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई करणं गरजेचं आहे एवढंच या निमित्त। त्याचबरोबर डोनेशन काउंटरवर जो आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे आणि त्याचबरोबर साईबाबांच्या मंदिरात फुलहार सुरू करावे ही जी काही दिवसांपूर्वीची मागणी होती त्या मागणीच्या अनुषंगाने बरेच दिवस उलटले आणि अध्यक्षांनी त्या संदर्भात सूचना केलेल्या आहे हारपूल सुरू करावे। कृषी विभागाचे ज्या ज्या विभागांना त्या ठिकाणी ती माहिती विचारली त्यांच्या सगळ्यांच्या माहितीला अनुसरून हे प्रकरण या ठिकाणी जवळजवळ फायनल झाले, तरी देखील ते सुरू होत नाही, म्हणून अशा 1-2-3 मागण्यांच्या संदर्भामध्ये माझे सहकारी सुरेश आरणे त्याचबरोबर आम्ही आमचा सगळाच परिवार या ठिकाणी एक शिर्डीकर म्हणून आणि आम्ही दोघं माजी नगरसेवक आहोत म्हणून आम्ही हा जो प्रश्न आहे याच्यासाठी आंदोलनाला बसलेला आहोत। सुरेश आरणे या ठिकाणी आमरण उपोषण करत आहे आणि या गोष्टीला आज 4 दिवस झालेले आहे, या 4 दिवसांमध्ये बऱ्याच घडामोडी झालेल्या आहेत। 4 दिवसांमध्ये आजच्या तारखेला आम्हाला असं वाटतं आमची जी मूळ मागणी आहे ती तर आम्ही तिच्यापासून लांब जाणार नाही, परंतु अनेक कंगोरे या उपोषणामुळं या प्रकरणाला लागलेले आहेत ते समोर येत आहे, म्हणून मी आज सकाळी एक पोस्ट पण केली की पास दर्शन साई दर्शन पास विक्रीच्या संदर्भाने सुरू असलेल्या उपोषणामुळे एक वेगळं वळण हे प्रकरण घेत आहे आणि श्रद्धा आणि सबुरीचा मी त्या ठिकाणी एक संदेश दिलेला आहे। याच्यातून बऱ्याच गोष्टी बाहेर येणार आहेत, म्हणजे कुणाच्या आशीर्वादाने हे सुरू होतं, कुणाचा अभय आहे म्हणून हे सगळं चालू आहे आणि असे कृपादृष्टी असणारे जे झारीतले शुक्राचार्य आहे ते उघड व्हावेत तोपर्यंत हे उपोषण आम्ही सुरू ठेवणार आहोत। आज दिवसभरात काय प्रक्रिया काय घडामोडी होतात याकडे आमचं लक्ष आहे, जर आज दिवसभरात काही सकारात्मक पावलं उचलली गेली नाही तर आम्ही सर्वपक्षीय शिर्डीकरांच्या वतीनं एक व्यापक स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी उभं करणार आहोत।
कुठल्याही प्रकारची हिंसा नाही, कोणालाही त्रास नाही, शासकीय नाही आणि खासगी कुणाचंही नुकसान नाही। जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आत्मक्लेश करायचा, आमरण उपोषण करायचं। या उपोषणामध्ये आम्ही मोठ्या संख्येने उद्यापासून सहभागी होणार आहोत। साईबाबांच्या शिर्डीमध्ये अशा पद्धतीने चार चार दिवस उपोषण करावं लागते। या उपोषणात कोणतीही वैयक्तिक माहिती नाहीये। या उपोषणामध्ये साईबाबा संस्थान, शिर्डीकर आणि पर्यायाने सरकारचाच फायदा होणार आहे। जो गैरप्रकार माध्यमांनी चव्हाट्यावर आणल्याचं बोललं जातंय, मग ती माध्यम त्या माजी नगर सेवकाचं नाव त्यांच्या वृत्तपत्रात का छापत नाही, हा एक मोठा प्रश्न आहे। शिर्डीतली पत्रकारिता निर्भीड आहे की घास फूस खाणारी आहे, हा सुद्धा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेमध्ये आहे। त्यामुळं या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी या उपोषण मंडपामध्ये अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत, हायकोर्टात प्रॅक्टिस करणारे वकील आहेत, RTI मध्ये प्रॅक्टिस करणारे अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत। या नागरिकांच्या, जनतेच्या मागणीची दखल संस्थान प्रशासन, पोलीस आणि माध्यमांनी घेणं अतिशय गरजेचं आहे। शिर्डीतले उपोषणाला प्रहार, मनसे, राष्ट्रीय समाज पक्ष, भीमशक्ती, रिपब्लिकन सेना, श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्त सहकारी संस्था यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट अविनाश शेजवळ, RTI कार्यकर्ते हरिभाऊ कोते, काँग्रेसचे मामा पगारे डॉक्टर जयंत गायकवाड यांच्यासह अनेक साई भक्त, शिर्डी राहता ग्रामस्थ यांनी भेट घेत जाहीर पाठिंबा दिलाय। हर्षिता गायकवाड, गॉडफादर मीडिया, शिर्डी।